अन कवा भी टीव्हीवर येते आणि येऊन जाऊन मन की बात मन की अबे साले कुछ तो काम की बात कर का तुम्हाला माहित आहे का तिथं लोक तुमच्या आणि हे चोट्टे म्हणते अब की बार 400 पार ज्या माय माऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केलेलं स्वराज्य ज्या माणसांनी टिकून ठेवलं असे स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्या माऊलीनं या भारतातील स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि नवरा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तिच्या मागं विठ्ठलासारखा उभा असणारा ज्योतिबा जगद्गुरु तुकाराम महाराज आमच्या विदर्भानं दोन महान संत दिले नाहीत आताचे संत भागवत सत्ता करत चार्टर आणि जुन्या संतासोबत आताच्या संतांची तुलना शक्यच नाही आणि एवढे खोटे बोलते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्यांच्या नावानं महाराष्ट्रभर ग्राम स्वच्छता अभियान राबवलं जाते असे कर्मयोगी गाडगे महाराज खालतं बसून घ्या तुमच्या मतदारसंघाचे लाडके आमदार प्राजक्तदादा तनपुरे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सतर्फे अधिकृत उमेदवार असलेले निलेशदादा लंके उपस्थित या विचार मंचावर असणारे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती आजूबाजूच्या गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि इथं उपस्थित असणारे सर्व नागरिक यायले मी प्रथम वंदन करतो. मला बऱ्याचशा लोकांनी व्हिडिओवर पाहिलं सर मी इथून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत जात असताना नगरले माझी सभा झाली आणि ते सभा एवढी गाजली एवढी व्हायरल झाली तुम्ही कदाचित पाहिली असेल काही लोकांना पाहिली नसेल. संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम होता आणि तो प्रचंड तुफान व्हायरल झाला. आता तिकडूनच आलो मी काल बारामतीहून आलो. विषय असा आहे का तुमच्या इथं एक मोठा माणूस ज्याच्या घरात मागच्या 50 वर्षापासून खासदारकी आहे आणि त्यानं का निवाड पाडली आहे तर हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं माहीत आहे. 84 वर्षाचा एक योद्धा मी आता 700 किलोमीटर माझ्या गावापासून तुमच्या गावात भाषण द्यायसाठी आलो. काहून आलो तर विषय दाढीवाल्याचा आहे. हे जे बदमाश दाढीवालं वरतं बसलं आहे सालं ज्यानं बंदा देश इकाले काढला आणि देश फक्त तुमच्या किडन्याच ठेवल्या आहे आता इकाच्या आणि एवढा लुटला जी एवढा लुटला कारण आपण एका अनपड गवार माणसाले पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवलं आणि एवढ्या फुकणाऱ्या तांते ह्या एवढ्या फुकणाऱ्या तांते का याच्या एवढ्या फुकणाऱ्या आजपर्यंत कोणीही भारतात ताणल्या नाही. आणि तुम्ही पहा सध्या या देशावर इतकी वाईट अवस्था यानं आणली आहे का यानं जे आपल्याला 2014 सांगितलं होतं बहुत हो गई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार आता बोमल ना साल्या म्हणा बहुत हो गई महंगाई की मार अब की बार हद्द पार कुठं गेला याचा हद्द म्हणजे यानं जे याच्यासोबत एक बाई होती ते साजवी कवी बहुतीवाली तुम्हाला माहित आहे का ते अशी कांदे वांग्याच्या अशा माया गळ्यात टाके आणि सिलेंडर घेऊन संसदेच्या समोर आंदोलन करे तिले 430 सिलेंडर माग वाटत होत. आता सिलेंडर 1130 वर गेली तर पठ्ठी चिपटक नाही करून राहिली. अरे त्यानं अच्छे दिन सांगितलं ना तुम्हाला 430 सिलेंडर 1130 केलं झोक्कानं 200 कमी केले अन मग म्हणते साल म्या कमी केले अबे साल्या वखरले तू ना 9 वर्ष. बरं तुम्ही शेतकरी आहे कास्तकार आहे तुमची बी शेकवली चांगली गरम फडक्यानं शेकवली का नाही शेकवली. आता कुठं कुठं शेकवली साधे साधे प्रश्न आहे खूप मोठे प्रश्न नाही.
मी कास्तकार आहे, मायापाशी अजून मी 2013-14 चे बिल आहे, मागच्या वर्षीचे खताचे बिल आहे. डीएपीची बॅग 538 रुपयाची होती, होती का नाही? ह्या चोट्ट्यानं 1350 रुपयाची केली या दाढीवाल्यानं. केली का नाही केली? युरियाची बॅग 150 रुपयाची होती, 350 बॅग केली. माझ्या बापानं वाढवले का तुमच्या बापानं रेट वाढवले? अरे कोणा रेट वाढवले? दाढीवाल्यानं. जेवढंही फवाऱ्याचं औषध आहे, या फवाऱ्याच्या औषधावर चोट्ट्यानं जीएसटी लावला. आणि एवढा अहंकारी आहे जी, एवढा प्रसिद्धीसाठी हपापलेला आहे का? तुम्हाले वॅक्सिन टोचलं कोरोनाचं, त्या वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर साल्याचा फोटो, पेट्रोल पंपावर फोटो. आता पेट्रोल 67 रुपये लिटर होतं बुऱ्या दिनात, ते ज्याले बुरे दिन म्हणे तेव्हा 67 रुपये, आणि याच्या अच्छे दिनात 116 रुपये लिटर. म्हणजे जवा 2014-ले 67 रुपये पेट्रोल, 116 केलं. इलेक्शनचं वर्ष आहे, तो झोक्कानं साल्यानं 8 कमी केली. डिझेलचे रेट, आता डिझेल कायले लागते? तुम्ही हार्वेस्टर सांगता सोयाबीन काढाले, अन्नधान्य काढाले, त्याले डिझेल लागते. नागरटीचा ट्रॅक्टर आहे, त्याले डिझेल लागते. तुम्ही नागर सांगाले 3000 रुपये रेट आहे एकराचा नागरटीचा. 2014-ले हा रेट 1500 रुपये होता. विचारा त्या ट्रॅक्टरवाल्याने रेट काऊन तुला डबल केले. तो एकच सांगते डिझेल वाढलं. का वाढलं? कोण वाढवलं? माझ्या बापानं. अबे वाढवलं कोण? आणि त्याच्यात तो फोटो लावून राहिला. अरे कुठं कुठं एवढे फोटो काजी? बरं तुम्ही मेल्यावर तुम्हाला पेटवते त्या डेथ सर्टिफिकेटवर बी फोटो लावले का नाही? डीएपीच्या बॅगवर फोटो लावला. त्याचा वाईट परिणाम असा आहे का आचारसंहितेचं उल्लंघन होते म्हणून डीएपीची बॅग शेतकऱ्याला आता भेटून नाही राहिली, खताच्या बॅगा भेटून नाही राहिल्या. काऊन? तर त्या साल्यानं तिथं बी फोटो लावला. एक फोटो इथं लाव, हे काय ठेवतं आमचं इथं चिपकून? हे डुंगणच काय इथं ते आमचे एक एक लाव. अजी इरिटेट, म्हणजे टीव्हीवर आला चॅनल बदलून टाकते माणूस, एवढा इरिटेट झालाय तो. आता पाऊस नाही लागत. रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट बनवले आहे ना, कोणाच्या पैशात? आपल्याकडून जो टॅक्सचा पैसा कलेक्ट करते ना त्या पैशात. माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली, 6.25 लाख रुपये एका सेल्फी पॉईंटचा खर्च आहे. त्याच्या खिशातून गेले का? हे तर फकीर आहे साल. ते स्वतः भाषतात म्हणते, मग फकीर हो झोला लेके चल देऊ साले, आमच्या गळ्यात टाक एक झोला, आम्हालाही फकीर कर. त्याच्यासाठी बनवलं तुले पंतप्रधान. त्याच्यासाठी बनवलाय ना आपण त्याले, आम्हाला लुटून खास आल्या. अजी म्हणजे अक्षरशः म्हणजे त्याले डीएपीच्या बॅगवर जो फोटो टाकला, तर शेवटी दुकानदाराला सांगितलं इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यानं का याच्यावर पेंट मारान मग ही का, कारण त्याचा फोटो आहे, आचारसंहितेचं उल्लंघन होते. ह्या शिकला कवडीचा नाही आहे तो स्वतः म्हणते का मै अनफडू. त्यानं भाषणात म्हणलाय त्याला प्रूफ पाहिजे असं तर मी देतो. त्यानं माझ्या पुन्हा कोर्टात केस टाकायचे टाकून घ्या साल्याले. म्हणजे मी लय वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ घेतो. या दाढीवाल्याले एवढ्या शिवाय कोणच नसेल दिलं जेवढ्या मी उघडा पाळला त्याला. कोणच नाही जी, तुम्ही माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पहा. मी एक व्हिडिओ घेतला रामायण ते राम मंदिर, 1.25 तासाचा व्हिडिओ. पहिलेच व्हिडिओ सांगून दिलं, काही भक्त नाही ते लंडोरे पोट्टे. ते पशी त्याले म्हणलं कोण्या कोर्टात जायचं आहे माझ्या विरोधात चाललं जायचं, कुठं जायचं आहे चाललं जायचं. 1.25 तासाचा बीजेपीनं रामाचा वापर कसा पॉलिटिकली केला हे पूर्ण समजून सांगितलं आहे मी. आणि आपल्याला मार सांगते हिंदू धर्म, हिंदू धर्म सांगते ना तुम्हाला, मुसलमानात हिंदूले भांडून टाकन, त्या गुजरातची पॉलिसी राबून राहिली या देशात. महाराष्ट्रात जाती जातीत भांडण लावून टाकलं, मराठा ओबीसी भांडा साले हो तुम्ही.
हा त्याच्यात मधात एक पिलंटू सोडलं धनगर, तिसरा भांडा तुम्ही, म्हणजे यायनं का केलं, यायनं जाती जाती धर्माधर्मात भांडण लावायचे. अरे मला आता कोणतरी एक माणूस सांगे तुमच्या इकडला का मराठा माणूस ओबीसीच्या दुकानात नाही चालला, ओबीसीचा माणूस मराठ्याच्या दुकानात नाही चालला. अरे एवढं म्हणजे ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ठीक आहे सर्व धर्म समभाव सांगितला, जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं का एकता एकात्मने राहा, आणि इथं हे जाती जाती धर्माधर्मात भांडण राहून राहिले. अरे भारत देश होता का, या भारत देशात या देशाची एकात्मता कायम राहिली पाहिजे, सगळे लोक एकोप्यानं चांगल्या तऱ्हेने राहिले पाहिजे, असे जेव्हा पिक्चर भारतात येत होते त्याला टॅक्स फ्री करत होतं गव्हर्नमेंट. हे चोट्ट सरकार हिंदू मुसलमानात झगडे लागले पाहिजे असे पिक्चर टॅक्स फ्री करते, काश्मीर फाईल, केरला स्टोरी, तुम्ही समजून घ्या. ज्या कवी मोहम्मद इकबालनं 1920 ले कविता लिहिली होती सारे जहाँ से अच्छा हिंदू शिता हमारा, त्याच्या मनात विष पेरलं आणि त्यानं पाकिस्तान वेगळा मागितला, तो पाकिस्तानात गेला, पाकिस्तान दिला. पण मात्र आपण आजही 15 ऑगस्टच्या अगदरल्या दिवशी शाळेत असे रांगेत मोठे बसवते मैदानात, आणि आजही आम्ही गाणं म्हणतो सारे जहाँ से अच्छा हिंदू शिता हमारा, म्हणतो का नाही? 26 जानेवारीच्या अगदरल्या दिवशी 25 जानेवारीले म्हणतो आपण, प्रॅक्टिस करतो त्याची. आम्हाला सांग आमच्या पुराईत का पेराले पाहिजे, तर आमच्या पुराईत ना हिंदू बनेगा ना तू मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद आहे तू इन्सान बनेगा हे पेराले पाहिजे. तर त्या पोट्याईत जहर त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून मेसेज म्हणजे याय ना देशात केलं का, तर याय ना देशात आपल्या पोट्याले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट बनवले. BSNL सारखी कंपनी फायद्यात होती तिले गड्ड्यात नेली मसनात, तिले तिचे जे अधिकारी होते BSNLच्या कंपनीचे त्याले रिटायरमेंट घ्यायला लावलं अगोदरच 52व्या वर्षी 50व्या वर्षी, आणि याच्या जागी यानं याचा सोबती आणला मुक्या, करलो दुनिया मुठ्ठी मे मुक्या मुक्या ओळखता का मुक्या, त्याचा भाऊ आहे अन्या. मुक्याले म्हणजे जीवले मोठं करायचं होतं म्हणून BSNLचं ढोबर बंद केलं आणि जिओ आणली, आणि तो जिओवाला त्याला माहित होतं बंद्या कंपन्या बंद करून टाकल्या, एअरटेल पार गायब, आयडिया गायब. तुमच्या पैसे पहिले दोनच सिम होती आयडिया एअरटेल वोडाफोन होते ना, आता काय जिओ फुकट वाटलं, फुकट 8 फुकट सिम 2 GB डाटा अनलिमिटेड 8-6 महिने फुकट दिलं मस्त, आणि झोक्कानच म्हणते 199 दिलं का नाही 6 महिन्यानं, मग तिथून 6 महिने नाही जात तर झोक्कानच त्यानं गेले 399 घे ना शेकून केले का नाही बरं, तिथून 6 महिने नाही जात तर साल्यानं पुन्हा केले 599 2 GB डाटा अनलिमिटेड कॉलिंग, आणि आता 6 महिन्याच्या अगोदर इलेक्शनच्या 6 महिन्याच्या अगोदर केले 719 रुपयाचं रिचार्ज, आणि त्याचे 3 महिने त्या मुक्याचे 84 दिवसाचे आहे, त्याच्यात बी 7 दिवसाची कल्टी मारली साल्यानं, म्हणजे त्याच्या पोट्याला जेव्हा पोट्ट होईन का नाही ते 8व्या महिन्यातच पैदावणार आहे, कारण त्याचे म्हणजे 3 महिन्याचा ड्युरेशन 84 दिवसाचा आहे ना. म्हणजे तुम्हाला कुठं लुटणं चालू आहे हे तुम्हाला अजून बी समजून नाही राहिलं, झोक्का झोक्कानं काढले पैसे तुम्हाला पता बी नाही चालला. अरे या देशात 20 रुपये लिटर पाणी आहे, बिस्लरी विकत घेऊन पेतो आपण, या शेतकऱ्याचं 34 रुपये लिटरचं दूध होतं साल्यानं 22 रुपयावर आणून ठेवलं. तुमच्या या राहुरी अहमदनगर पश्चिम महाराष्ट्रात आमच्या इकडं तरी कमी आहे दुधाचं उत्पादन, तुमच्या इकडं प्रचंड आहे. पहिले दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्याला चारा विकत घेऊन ढोराला टाका लागून राहिला, जनावराला टाकून राहिला, आणि साल्यानं दूध कितीवर आणलं 10 रुपये कमी केले. अरे महागाई वाढून राहिली ना, तू बमाड वखरून राहिला ना आमच्या उरावर टॅक्स, आम्ही कुठून भरायचे पैसे, तू दुधाचे भाव कमी अन्नधान्याचे भाव कमी, हे इतकं बदमाश आहे. ह्या पंतप्रधान गुजरातचा वय का देशाचा वय असा माझा सवाल आहे या देशातल्या पंतप्रधानाला, का साल्या तू गुजरातचा पंतप्रधान वय
का तू भारताचा वय? आता यानं 3 दिवसाच्या अगोदर 4 दिवसाच्या अगोदर 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातचा, फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली. काऊन? महाराष्ट्रातला कास्तकार नाही वय, शेतकरी नाही वय, त्याचा कांदा कांदा नाही वय, तो मेला पाहिजे. आणि तुया गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे. म्हणजे इथून भेदभाव. भारतीय राज्यघटनेतलं कलम 14 सांगते कायद्यातील समानता, आणि भारतीय राज्यघटनेतलं कलम 15 सांगते का या भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात, धर्म, पंथ, लिंग, वंश, जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता नाही. ह्या तर डायरेक्ट भेदभाव करून राहिला. मग तुम्ही हे समजून घ्या, मी का म्हणून राहिलो. म्हणजे यानं कुठं कुठं लुटलं तुम्हाला हे मी आता नाही सांगून राहिलो तुम्हाला. हे तर आता इथं मी आलो भाषणाले. मी 4 वर्ष झाले. म्या 2014 मोदीले मत दिलं होतं. वाटलं साला काहीतरी चांगलं करल. त्याला म्या 2016 ओळखला, त्यानं जवळ नोटबंदी केली. म्हणलं हे बयाड आहे. अजित काका नाही, अजित तुम्हाला हिंदू धर्म सांगते ना, मारतो छाती ठोकून. तर हिंदू धर्म म्हणते का माय मेल्यावर टकलं करायला पाहिजे? केलं का त्यानं? अरे त्यानं टकलं केलं का सांगा, सांगा सांगा केलं का? मग तुमची माय मेल्यावर तुम्ही टकलं करायचं? त्यानं ज्ञान पाजायचं हिंदूच, आणि स्वतः त्यानं टकलं नाही केलं चोट्ट्यानं. हिंदू धर्म सांगते का घराचं वास्तू करायचं आहे तर नवरा बायको पूजेत बसा. भागवत सप्ताह असन, पारायण असन, तर नवरा बायको यजमान बसवते. बसवते का नाही? अबे बसवते का नाही? मोहल्ल्यातले रिकाम टवे जे नवरा बायको राहील त्याला बसून देते तिथं. आणि मंदिरात प्राण प्रतिष्ठा करी जरी करायची आहेत नवरा बायको पाहिजे, पाहिजे का नाही? ह्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करायला गेला आणि संट्या एकटाच. कोणीच नाही बाजूले, कॅमेराच्या समोर कोणी मधात आला त्याला बाजूले करते. आता पा, आता त्याच्यानंतरची गोष्ट सांगतो. तुम्हाला 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन दाखवलं आणि 20 तारखेला या सेंटर गव्हर्नमेंटनं, एज्युकेशन मिनिस्ट्रीनं एक GR बाहेर काढला. का GR आहे माहित आहे का? तो GR असा आहे का या भारतात 10वीपर्यंतच्या शिक्षणाच्या ट्युशन टोटली बंद, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस बंद. म्हणजे इकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बरोबर नाही, तिथं पोट्ट तुमचं ढोबर पोट्ट शिकणार नाही आणि वरून क्लासेसही करायन. अबे तुले बंद करायचे आहेत पहिले ह्या चांगल्या कर ना, मग बंद कर. म्हणजे तुमचे पोट्टे गल्ल्याने लंगलंग हिंडले पाहिजे, बर्बाद झाले पाहिजे, शिकले नाही पाहिजे, असा प्लॅन त्या नागपूरच्या मुख्यालयातून चालते हाफ चड्डीवाल्याच्या. आणि हे तुम्हाला राष्ट्रभक्ती सांगते ना मार, का आम्ही राष्ट्रभक्त आहे, आम काय ढमकाय काय भेंड नाही. साले एक नाव दाखवा मला तुमचं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत, दाखवा. होतं का तर ज्याच्या नावानं तुम्ही स्कीम चालून राहिले, दाखवा ना मला. तुम्ही 52 वर्षे तिरंगा नाही फडकवला त्या मुख्यालयात, तुम्ही आम्हाला सांगता राष्ट्रभक्ती? अरे या इथं बसलेल्या प्रत्येक माणसात राष्ट्रभक्ती आहे. तुम्ही शेती जरी करत आहे तर या देशातल्या प्रत्येक भारतीयाच्या मुखात सुखाचा अन्नाचा घास भरणारे माणसं तुम्ही आहे इथं बसून. आणि म्हणून एक कास्तकाराचा पोरगा, गोरगरिबाचा पोरगा वर आणण्याचं काम माननीय शरद पवार साहेबांनी केलं आणि एक तुम्हाला गोरगरिबाचा जनसामान्याचा उमेदवार निलेश दादा लंके दिला. आणि काहीच नाही या माणसाचं जर नाव पाहत असं काहीच नाही, कोरोनाचं कार्य पहा. अरे कोरोनात सगळे घरात घुसून होते, ह्या एकटाच माणूस मैदानात कोरोनाच्या विरोधात लढत होता. तुम्हाला ऑक्सिजनचं सिलेंडर, कोणाला इंजेक्शन, हे सगळं काम त्या माणसानं केलं. आणि तुम्हाला निवडून द्याच लागन, दुसरा पर्याय नाही आहे. नाही तर यायच्याच घरात आहे 50 वर्षापासून खासदारकी. ह्या रस्ता मागचे 5 वर्ष खासदार होते BJP चे होते ना? अरे होते का नाही? तुमच्याच गावातल्या लोकांनी सांगितलं 400-500 लोक मेले म्हणे ह्या रस्त्यावर ऍक्सिडेंटनं आतापर्यंत. मनमाड नगर सांगितलं ना?
कितीतरी लोकांचे गेली गाडी गड्ड्यात, गेला पाठीचा कणा, जा तिकडं. म्हणजे आणि काही बी झालं का या येऊन जाऊन गुजरात, येऊन जाऊन गुजरात. साला इथं 1,76,000 करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा प्लांट आला, वेदांता फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे, 1,76,000, 1.5 लाख महाराष्ट्रातल्या पोराले रोजगार भेटले असते. त्या कंपनीची इच्छा नव्हती गुजरातमध्ये टाकायची, तरी यांना दबाव आणून तिथं नेला. कुठं? गुजरात. टाटा एअरवेजचा प्रोजेक्ट नेला महाराष्ट्राचा, तिथं महानंदा डेअरी नेली. अबे तुझ्याकडून गुजरात नाही होत डेव्हलप करणं तर आम्हाला सांग ना, कमाई अवकात नाही, आमचं गुजरात डेव्हलप करून दे. देतो, लायकी नाही सांग ना, बरोबर नाही का? म्हणजे याची नतनी घ्यायची, एखादीची नतनी घ्यायची, दुसरीचे कानातले घ्यायचे, तिसरीचं डोरलं घ्यायचं, चौथीचं लिपस्टिक घ्यायचं आणि गुजरात साजरा करायचा. दाबादुबीचे धंदे आहे का? अरे आम्ही तुम्हाला गुजरात दिला 1960 तर गांधीनगर उभं करायला पैसे दिले. जमत नसेल तसं सांग, आम्ही देतो डेव्हलप करून, सोय नाही सांग आम्हाला. महाराष्ट्र अग्रेसर आहे, अग्रेसर राहीन. आणि तुला असं किती कारखाने दाबून नेले, आता मार सांगितलं आपल्याला. आता पहा, स्वतः पंतप्रधान अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करायचं आहे, त्यासाठी उद्घाटनाला आला होता, जलपूजन. बोटी गिटीत होता तो. 6 वर्षाच्या अगोदर केलं. किती वर्षाच्या अगोदर? अजून काहीच नाही झालं त्याच, पैसे नाही आले आणि काहीच नाही आले. आणि एवढा नौटंकी बाज आहे जी, जिवंतपणी स्टेडियमले स्वतःचं नाव दिलं, वल्लभभाई पटेल. म्हणजे पा इकडं, म्हणजे पा या किती ढोंगी आहे. जगातला सगळ्यात मोठा वल्लभभाई पटेलचा पुतळा उभारला आणि इकडं वल्लभभाई पटेलच्या स्टेडियमचं नाव बदलवलं आणि स्वतःचं नाव दिलं. बरं, पनोती एवढा आहे साला, तिथे इस्रोत गेला, चंद्रयान ते राहिले सायंटिस्ट, हा झंडा गेला. तिथं गेला चंद्रयान, चंद्रावर उतरलं नाही. क्रिकेटची फायनल मॅच पाहायला गेला. आणि कवा बी टीव्हीवर येते आणि येऊन जाऊन मन की बात, मन की. अबे साले कुछ तो काम की बात कर. अरे आमच्या जिवायचे काही मुद्दे बोल. अरे या देशात तुला केलं का हे सांग ना, मग काही सांगायला सोय नाही आहे. आता का लोकायले का सांगायचं आम्ही? अरे कलम 370 हटवलं, चांगली गोष्ट आहे, मान्य करतो मी. पण तुम्ही ज्या काश्मीर मधून कलम 370 हटवलं, तिथं श्रीनगर, पुलवामा, बारामुल्ला या डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही जागा काऊन नाही उभ्या केल्या? तुम्ही नॅशनल पार्टी आहे ना, तुम्ही 543 जागा उभ्या करायला पाहिजे, काऊन नाही केल्या? का तुम्हाला माहीत आहे का तिथं लोक तुमच्या काऊन नाही आहे, काऊन उभे नाही केलं तुम्ही? माझा प्रश्न आहे या, का तुम्ही कलम 370 जम्मू काश्मीरचं हटवलं, त्या 3 जिल्ह्यात तुम्ही जागा उभ्या काऊन नाही केल्या? Gracias.
झाली का अजान? भारतीय राज्यघटना सांगते का जेवढा आपला धर्म आपल्यासाठी चांगला असतो, जेवढा आपल्या धर्माचा अभिमान आपण ठेवायला पाहिजे, तेवढाच आदर दुसऱ्याही धर्माचा आपल्या मनात असला पाहिजे. आणि हेच या देशाच्या संविधानानं आपल्याला शिकवलं. आणि हे चोट्टे म्हणते अब की बार 400 पार. आणि त्याचेच BJP आणि काही RSS नेत्यानं स्टेटमेंट केलं का आमच्या देश तुम्हाला जर देशाचं संविधान बदलवायचं आहे साल्या बदलव बना म्हणा त्या ढोंगण्याले फटाके नाही लावले तर. संविधान बदलवायच्या गोष्टी करते हे जे संविधान या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला न्याय देते, त्याचे हक्क त्याला देते, ते संविधान बदलवण्याचे प्रयत्न या देशाचं सरकार सत्तेत येऊन करण्याचं करून राहिले. म्हणून जर आपल्याला येणाऱ्या काळात हे लक्षात ठेवा, हे म्हणते काँग्रेसनं का केलं तर जे चोट्टे तुम्ही ऐकून राहिले का नाही ते काँग्रेसनं केलं. कोण केलं? अरे या मोदी सरकारनं उद्योगपत्याची 10,35,000-34,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली. 10 लाख हे तर 3 महिन्याच्या अगोदरचे आकडे सांगून राहिलो. माहिती अधिकारा अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाले मागितलेली माहिती आहे. आणि रिझर्व्ह बँकेनं मग डायरेक्ट नेटवरच टाकलं. तुम्ही रिझर्व्ह बँकेनं उद्योगपत्याचं कर्ज किती राईट ऑफ म्हणजे माफ किती माफ केलं तर 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. या देशाच्या शेतकऱ्यावर फक्त 1,50,000 करोड रुपयाचं कर्ज आहे. शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते. आणि 2009 मनमोहन सिंगाचं काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषीमंत्री होते तेव्हा 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी या काँग्रेस सरकारनं केली. आणि तुमच्याकडून ते कर्जमाफी होऊन नाही राहिली. म्हणजे उद्योगपत्याचं पहा हे सरकार कोणाच्या बाजूचं आहे हे तुम्ही समजून घ्या. त्या मध्य प्रदेशात हसनदेव नावाचं जंगल कापलं, अदानीले 300 दगडी कोळशाच्या लोखनिसाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले, बंद जंगल, जल जंगल जमीन खतम, आदिवासी उघड्यावर पूर. म्हणजे हे मुक्या अन्याले वर्तन्याचं आणि तुमची नड्डी पिचकाची. तुमच्या अजी PM CARE Fund माहित आहे तुम्हाला? PM CARE Fund कोरोना होता तर तुम्हाला गुगलवर गुगल पे फोन पे ठीक आहे त्याच्यानंतर PayTM याच्यावर एक मॅसेज याचा PM CARE ला मदत करा. आपली भावना होती वा देशासाठी पैसे चालले बा देश अडचणीत आहे. अरे काय टाटानं 500 करोड रुपये दिले, कोण 100 करोड दिले, कोण 200 दिले, कोण 100 दिले. आता तुम्हाला सांगतो भारतीय राज्यघटनेतलं कलम 267 नावाचं कलम आहे, 267 आर्टिकल. हे म्हणते का जर देश अडचणीत आला, युद्ध झालं, भूकंप आला, पूर आला, देशावर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर भारताचा पंतप्रधान लोकायले आवाहन करण का तुम्ही आम्हाला मदत करा. लोक SBI चा अकाउंट नंबर देईन सरकार आणि त्याच्यावर लोक मदत करण आणि त्या पैशाचं ऑडिट करत असते. तो ऑडिट करणारा एक मोठा अधिकारी असते त्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते. ह्या चोट्ट्यानं काय केलं? त्याच्यावर पैसे नाही मागितले. यानं एक प्रायव्हेट ट्रस्ट तयार केला PM CARE Fund, त्याच्यावर पैसे घेतले आणि त्याच्यावर त्याचं ऑडिट नाही केलं, त्याचा हिशोब नाही दिला. पैसे कोणाचे? तुमचे. पैसे कोणाचे? तुमचे. तुमच्या पैशाचा हिशोब नाही. आणि मग माहिती अधिकारा अंतर्गत एका पोट्ट्यानं अर्ज टाकला तर त्याला म्हणे PM CARE ची माहिती देत येत नाही. अबे चोट्ट्या पैसे किती जमा माहित नाही, कुठे गेले माहित नाही. अरे किती करोड रुपये जमा झाले याचा आता पताच नाही. हे तुमचे सर्वसामान्याचे पैसे आहे. इंदिरा गांधीच्या काळात युद्ध झालं, नेहरूच्या काळात युद्ध झालं तर त्यांना गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल राज्यघटनेच्या तरतुदीनुसार तयार झालेल्या अकाउंटवर पैसे मागितले. आणि ह्या चोट्ट्यानं प्रायव्हेट फंड उभा केला आणि हिशोब द्यायला बी तयार नाही. बोलवा त्यांना मला कोण्या कोर्टात बोलवायचं आहे. तो एवढं बोलतो जी एवढं बोलतो याच्या विरोधात मी पाहून राहिलो का याच्या विरोधात बोललो का ED ची धाड. हे आता तुमच्या इथं आहे उभं इखे पाटील पलटी.
हा तिकडं का नसतं, ईडीची नोटीस आहे ना उद्या. आणि मग वॉशिंग पावडर निर्मा आहे, मशीन आहे त्याच्यापाशी, 70,000 कोटीचा आहे, माणूस टाकला का वॉशहून बाहेर निघते. आणि मग आता काही लोकायले सांगायले काहीच पर्याय शिल्लक नाही, आता का सांगायचं निवडणुकीत लोकायले का घेऊन जायचं, तर मग का केलं या पट्ट्यानं. मग ह्याचा पक्ष फोड, शिवसेना फोड, गुवाहाटी मार्ग, सुरत मार्ग, गुवाहाटी, काही कारण नसताना साहेबाचा पक्ष बोलला. त्याला माहित होत जेलमध्ये राहण्यापेक्षा सत्तेत राहिलेलं बरं बा. पण हे लक्षात ठेव जा का, येणाऱ्या 13 तारखेला एवढं निलेश लंके साहेबाले मतदान करा का, 4 जूनला जेव्हा रिझल्ट लागन तर 7 वाजता जेव्हा काउंटिंग सुरू होईल ना, तर ते घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनी बंद पडलं पाहिजे. आणि ते बंद पडलेलं घड्याळ पवार साहेबाच्या चरणी यानं आणलं पाहिजे, आणाच लागन, कारण ते घड्याळ त्याच्याकडून चालू नाही होऊ शकत, त्याच्या चाब्या पवार साहेबाच्या हातात आहे. आणि मोदीनं एवढ्या सभा महाराष्ट्रात आजपर्यंत नाही घेतल्या, येऊन जाऊन महाराष्ट्र, येऊन जाऊन महाराष्ट्र, टार्गेट कोण? पवार साहेब. कोण? तर या माणसाचं खच्चीकरण करायचं, कारण उद्या जर 273 इंडिया अलायन्सचा जादू आकडा नाही झाला, 10-15 उमेदवार कमी असले सरकार स्थापन कराले, तर एकच माणूस आहे का ह्या आकड्याचा जादूगार आहे, कारण त्याला माहित आहे का ह्या माणूस सकाळी लंकेत पाठवते, शपथविधी घेते आणि लंकेले आग लावून 3 वाजता वापस बी आणते. असा एकच माणूस आहे, दुसरा माणूस नाही. म्हणून ते एकाच माणसाला भिवून आहे सध्या. आणि मला कमाल वाटते राजू, पवार साहेब 84 वर्षाचे आहे, माया वर्धेत 43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतो, 43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये त्या टफावर बसले वरतं, आणि बंद्या मिरवणुकीत 2.5 तास फिरले, ते रुमालावर थंड पाणी टाकत जाय बिसलरीचं आणि चेहरा पुसत जाय. मी कमाल केलं, काल अक्षरशः तब्येत बिघडली त्याची, मी तिथं पायापाशीच बसून होतो. असं तो जो व्हिडिओ व्हायरल झाला 84 वर्षाचा योद्धावाला, तो मॅच टाकला होय, तो मॅच शूट केला होय, ते शूटिंग करू नाही देत, मॅच लपून घेतला. अक्षरशः त्याले म्हणजे अक्षरशः तब्येत बरी नव्हती, 3-3 सभा एवढ्या उन्हात, भर उन्हात, एसीच्या गाडीतून पुन्हा उन्हात, एखादा कणपटून जाते माणूस. आमच्या इकडं तर डायरेक्ट हागून उलट्याच लागते. हा विदर्भात कमी टेम्परेचर आहे ते. म्हणून तुमच्या इकडं आता मी पाहून राहिलो, मला काही ठिकाणी केशरच्या आंब्याच्या बागा दिसल्या, काही ठिकाणी दाईंबाच्या दिसल्या, काही ठिकाणी केळीच्या दिसल्या. हे जे तुम्ही आता तुम्हाला सबसिडी भेटते फळबाग योजनेवर, हे फळबाग योजना कोण्या माणसानं चालू केली, तर त्या माणसाचं नाव आहे माननीय शरदचंद्र पवार. तुम्ही जे ड्रीप घेता, तुम्ही जे स्प्रिंकलर घेता, ह्या चोट्ट्यानं त्याची सबसिडी कमी केली. काही लोकायले तर 3-3 वर्षाचे पैसे भेटायचे आहे सबसिडीचे, ते पवार साहेबांना चालू केलं. म्हणून येणाऱ्या काळात हे जे बदमाशपणा यायनं केली ना, आपली चांगली शिकवली, तुम्हाला अजून शिकून घ्यायची असन तर त्याले मतदान करजा, शिकून घ्यायची नसन तर गोरगरीब जनसामान्याचा 24 तास उपलब्ध असलेला नेता निलेश लंके साहेबाले मतदान करा. त्याच्या नावासमोरचं तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबा. सगळ्या लोकांना लोकांपर्यंत चिन्ह पोहोचायचं आहे तर फेसबुकचे इंस्टाग्रामचे स्टेटस ठेवा, आपोआप लोकांपर्यंत चाललं जाते, लय लोकांपाशी मोबाईल आहे. आणि ज्या लोकांपाशी नाही आहे त्याच्यापर्यंत पंपलेट पोचवा साधं. आणि प्रत्येकानं इथं असणाऱ्यानं जबाबदारी घ्या. असं आहे म्हणून मी आता 600-700 किलोमीटरवरून आलो, याच्यासाठी आलो का, जर हे काही बदललं नाही, मी तर लय बोलतो, जी एवढं बोलतो का माया एवढं कोणी बोलत नसन, माया बाप बी म्हणते तू लय बोलतो म्हणते, एकटाच आहे तसंही मसनातच जायचं आहे, जिवंत राहून का. आता इथून गेला झाला एखाद्याचा ऍक्सिडेंट, मेला म्हणजे गेला, कवा कोणाचं मरण आहे काही सांगता येते का घेऊन जायचं आहे, झंडून मरण्यापेक्षा बंद करून मरायचं ना, बरोबर नाही का. आणि
भविष्यात या देशाचं संविधान धोक्यात आहे, या देशाचे बेरोजगार पोट्टे धोक्यात आहे. यानं अग्निवीर नावाची एक स्कीम आणली चोट्ट्यानं. या देशातलं पोरग 17 वर्षाच्या बॉन्डवर लागत होत, त्याले तिरंग्यात शहीद झाल्या लिपटून आणल्या जात होतं, त्याला मानवंदना देण्यात येत होती, त्याले पेन्शन होती, त्याले कॅन्टीनची अर्ध्या किमतीची सुविधा होती. यानं अग्निवीर नावाची योजना आणली. गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार रिक्षेवाल्याचं पोरग लायब्ररीत दिवसभर अभ्यास करते, सकाळी 4:30 वाजता या रोडनं असा धावत जाते आर्मीची तयारी करासाठी. ह्या चोट्ट्यानं 4 वर्षाची भरती आणली. तुमचं पोरग 19व्या वर्षी लागन आणि 23व्या वर्षी रिटायर्ड करण. लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा पंतप्रधान आहे. अनफरगवार ह्या म्हणते मी स्वतः अनपड आहे, याचा तडीपार सोपती म्हणते आमचा पंतप्रधान एमए आहे. कोण्या विषयात? एंटायर पॉलिटिक्स. या नावाची डिग्रीच नाही आहे भारतात. बरं, डिग्री 1978ची, त्याच्यावर फॉर्म 1993चा, त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं. अबे साले कॉप्या करता तर कमीत कमी लोकायले तर नका दिसू देऊ. असा आहे, असा सत्यानाश या पंतप्रधानानं आपला केला. जे आहे अजून लय आहे, सांगत बसलो 3 तासही कमीच पडते. म्हणजे एवढं मायापाशी आहे का? लय व्हिडिओ घेतले आहे, व्हिडिओ पाहायचा युट्यूबवर. हा, भरपूर व्हिडिओ घेतले आहे. पुरे सत्यानाश मॅ पुरी पोलखोल केली आहे यायची वाली, काहीच नाही ठेवलं त्यायचं. आता अभ्यास करतो म्हणून समजते बा, म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. म्हणून जेव्हा इतिहास लिहिला जाईन भविष्यात, माझ्या पोरानं जर मला विचारलं का बाबा या देशाचं संविधान धोक्यात होतं, या देशाचा शेतकरी धोक्यात होता, त्याच्या आत्महत्या होऊन राहिल्या होत्या, त्याच्या शेताले शेतमालाले भाव नव्हते मिळून राहिले, त्याच्या अन्नधान्यावर 5% GST लावला, 30 किलोच्या कट्ट्यावर 5% GST लावला. तुम्ही तुरीच्या दाईचे कट्टे आणता, मार्केटले गेले का 30 किलोचा HMTचा कट्टा आणता? कोण आणते 30 किलोचा? सर्वसामान्य माणूस आणते. तुमच्या घरी निया ड्रामात भरून आहे का नाही ते वर्षभराचे? त्याच्यावर बी साल्यानं 5% GST लावला. या देशातला शेतकरी सर्वसामान्य नागरिक हा धोक्यात आहे. बेरोजगार पोट्याचे रोजगार चालले, गव्हर्नमेंट नोकऱ्या बंद करून राहिले, आरक्षणावर खतम करायच्या मागे लागले आहे. जेव्हा या देशाचा बेरोजगार लंगलंग हिणत होता, या देशाच्या शेतकऱ्याला न्याय मिळून नव्हता राहिला, या देशात संविधान धोक्यात होतं, माझ्या पोरानं जर भविष्यात प्रश्न विचारला बाबा तेव्हा तुम्ही का करत होते, मी ह्या सभा दाखवून द्यायले बाबू मी हे करत होतो. मायापेक्षा 84 वर्षाचा योद्धा या वयात आपल्या घरचं म्हातारं बाजीवर पडलं असते, ते भर उन्हात हिंडून राहिले. पण तुमचं एवढं कर्तव्य आहे का या देशाचं संविधान धोक्यात आहे, सर्वसामान्य नागरिक धोक्यात आहे, या देशाचा शेतकरी धोक्यात आहे, बेरोजगार युवकाचं भवितव्य धोक्यात आहे, तर तुम्ही येणाऱ्या 13 तारखेचं बटन बरोबर दाबजा, एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला. म्हणून 3 आवाज देतो, आवाज आरपार गेला पाहिजे. जाईन जाईन का? छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! धन्यवाद.